मी डॉक्टर एमी कार्ती कार्ती हॉस्पिटल मध्ये कंसल्टिंग गायनेकोलॉजिस्ट एंड सोनोलॉजिस्ट आहे. इथे सर्व प्रकारचे जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी पदाचा पदभार पुन्हा मारुती फडके यांनी गुरुवारी स्वीकारला. ते किती वेळा जातात आणि किती वेळा येतात असं म्हणून जिल्हा परिषदेमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी पदाचा पदभार काही दिवसांपूर्वी उपशिक्षणाधिकारी महारुद्र नाळे यांना देण्यात आला होता. परंतु नाळे यांचे नाळ माध्यमिक कार्यालयाला जुळलीच नाही असं फडके यांनी पदभार घेतल्यानंतर दिसून आलं. पण शिक्षणाधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसण्याची हौस मात्र महारुद्र नाळे यांची पूर्ण झाल्याचं पाहायला मिळत आहे. माध्यमिक शिक्षणाधिकारी मारुती फडके यांनी तिसऱ्यांदा माध्यमिक विभागाचा पदभार स्वीकारलाय. सुरुवातीला 1 ऑगस्ट रोजी त्यांची नियुक्ती झाली. त्यांनी पदभार घेतला परंतु अचानक विभागातील कर्मचाऱ्यांच्या प्रतिनियुक्त्या रद्द झाल्या. त्यातच शालार्थ आयडीचा विषय चव्हाट्यावर आला. या गोंधळामुळे फडके यांनी 1 महिना वैद्यकीय रजेचा अर्ज टाकला होता. परंतु त्यांची रजा मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी नामंजूर केली. त्यानंतर पुन्हा फडके जॉईन झाले. नंतर स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज दिला आणि ते पुन्हा रजेवर गेले. त्यामुळे शिक्षणाधिकारी पदाचा पदभार 30 ऑगस्ट रोजी उपशिक्षणाधिकारी महारुद्र नाळे यांना देण्यात आला. परंतु केवळ 20 दिवसांनंतरच पुन्हा मारुती फडके हजर झाले आहेत. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा.